2019ला मतदारसंघातील जनतेला जी काही आश्वासनं दिली त्यापैकी बहुतांश आश्वासनं पूर्ण केली आणि काही पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. हीच विकास कामं घेऊन 2024च्या विधानसभा निवडणुकीला सामोरं गेलो. मतदारसंघातील जनतेनं 5 वर्षात झालेला विकास डोळ्यासमोर ठेवून माझ्या कामावर विश्वास दाखवून मला पुन्हा एकदा सेवेची संधी देऊन मतांचा अक्षरशः वर्षाव करून ऐतिहासिक विजय मिळवून दिला. माझा विजय हा विकासाचा आहे आणि मतदारसंघातील सुजाण मतदारांच्या विश्वासाचा आहे, अशी प्रतिक्रिया कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे विजयी उमेदवार आमदार आशुतोष काळे यांनी दिली आहे. आमदार आशुतोष काळे यांनी संदीप वरपे यांचा तब्बल 1,24,624 मतांनी पराभव करून न भूतो न भविष्यती असा महाविजय मिळवलाय. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेससह महायुतीच्या हजारो कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करीत फटाक्यांची आतिषबाजी करून आमदार काळे यांना खांद्यावर घेत एकमेकांना पेढे भरवत आपला आनंद व्यक्त केला. कोपरगाव शहरातून आमदार आशुतोष काळे यांची ढोलताशांच्या गजरात भव्य अशी मिरवणूक देखील काढण्यात आली. यावेळी आमदार काळे यांनी छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आदी महापुरुषांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. यावेळी प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की 2024च्या निवडणुकीला सामोरं जाताना केवळ विकास आणि विकास याच मुद्द्यावर निवडणूक लढलो. ज्या ज्यावेळी निवडणूक प्रचाराच्या माध्यमातून जनतेसमोर गेलो त्यावेळी माझे मार्गदर्शक तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सहकार्यातून केलेली विकास कामं आणि भविष्यातील विकासाच्या संकल्पना मतदारसंघातील जनतेसमोर मांडल्या. 5 वर्षात झालेला विकास पाहता पुढील विकासाच्या संकल्पना माझ्याकडूनच पूर्ण होतील याची सुजाण मतदारांना पक्की खात्री पटल्यामुळे मतदारांनी मला भरभरून मतदान देऊन निवडून दिल्याचं त्यांनी म्हटलं. कोल्हे परिवार आणि त्यांचे कार्यकर्ते, महानंदाचे माजी अध्यक्ष राजेश परजणे, माजी नगराध्यक्ष विजयराव वहाडणे, अॅडव्होकेट रविकाका बोरावके यांच्याबरोबरच मतदारसंघातील जनतेचा माझ्या विजयात मोठा वाटा असून माझ्या विजयासाठी प्रचार कार्यात स्वतःला वाहून घेणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार गट, भाजप, शिवसेना, शिंदे गट आदींसह सर्व मित्रपक्षाचे कार्यकर्ते आणि ज्ञात अज्ञात हितचिंतक आणि मतदारसंघातील जनता माझ्या विजयाचे शिल्पकार असल्याचंही त्यांनी सांगितलं. आज सार्वत्रिक निवडणूक 2024 त्याच्यामध्ये 219 कोपरगाव मतदारसंघामध्ये महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून ही निवडणूक मी सामोरे गेलो. या निवडणुकीमध्ये सर्व जनतेने, मतदारांनी भरभरून मला प्रतिसाद दिला. जे काही कामं या 5 वर्षामध्ये मी करू शकलो मंजूर करून आणले याच्यामुळं निश्चितपणाने लोकांना त्याच्यामध्ये लोकांनी त्याला प्रतिसाद दिला. तसेच महायुतीचे प्रमुख पक्ष भारतीय जनता पार्टीचे कोल्हे परिवारातील उमेदवार नसल्यामुळं त्यांचाही चांगला पाठिंबा, त्यांच्या पदाधिकारी, त्यांचे कार्यकर्ते यांचा चांगला पाठिंबा या ठिकाणी मिळाला. तसेच महायुतीचे भारतीय जनता पार्टीचे विजयरावजी वहाडणे साहेब असतील, राजेजी परजणे असतील, रविकाका बोरावके असतील, याने देखील चांगल्या प्रकारे मला मदत केली. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते सगळ्यांनी भरपूर मेहनत घेतली, मतदारांना विनंती केली आणि म्हणून मला असं वाटतं का हा विजय मला या ठिकाणी मिळाला. मी सर्वांचे, महायुतीचे सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी, सर्व कार्यकर्त्यांचे मी मनापासून आभार मानतो, मतदारांचे मनापासून आभार मानतो. आपण पुन्हा एकदा मला पुढचे 5 वर्ष काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली. मागच्या निवडणुकीमध्ये 822 मतांनी माझा त्यावेळेस मला मताधिक्य सर्व मतदारांनी दिलं होतं आणि यावेळेस 1,24,624 एवढं विक्रमी मताधिक्य मला दिल्यामुळे मी त्यांचे मनापासून आभार मानतो. मागच्या काळामध्ये जसं काम केलं त्याच्यापेक्षा जास्त काम निश्चितपणाने या पुढच्या काळामध्ये करावं लागणार आहे आणि यापेक्षा सर्व मतदारांची माझ्याकडनं आहे आणि म्हणून त्या पद्धतीचं काम करण्याचा माझा प्रयत्न असेल. मताचा जो विक्रम आहे नेमकं काय, कसं वाटतं तुम्हाला? मताधिक्य प्रचंड प्रमाणात आहे राज्यात, आज टॉप लेवलला वाटतंय तुम्ही. आता ते टॉप लेवलला आहे का नाही ते कळेल आता सगळ्यांचं. पहिल्या 5 मध्ये निश्चितपणे असेल, त्याच्यामुळं निश्चितपणे एवढं मताधिक्य आल्यानंतर जास्तीचं काम करावं लागेल म्हणजे तसा माझा प्रयत्न आहेच.
पण एवढं मताधिक्य मला दिल्यामुळे मतदारांसाठी अजून काय काय करता येईल त्याचा प्रयत्न मला. शहरासह ग्रामीण भाग सर्वच ठिकाणी आमदार काळे यांना मताधिक्य मिळाले. यावरून काळे यांनी मतदारसंघाचा केलेला विकास जनतेपर्यंत पोहोचला आणि तो विकास जनतेला भावला देखील असल्याचे आमदार काळे यांच्या मतदारांनी दिलेल्या जवळपास 1.25 लाख मताधिक्यातून अधोरेखित होत आहे. एसएनएन मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज, कोपरगाव.